हे पहा, आधी रंग म्हणजे काय हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. कोणत्याही पदार्थाचा रंग हा ते काय आहे यामुळे नसतो. ते जे काही नाकारत आहे तेच ते आहे, किंवा ते काय बाहेर टाकतं किंवा ते काय परावर्तित करतं याबद्दल आहे. एखादी गोष्ट लाल दिसते ती लाल आहे म्हणून नाही. पांढऱ्या प्रकाशात सात रंग असतात म्हणून ते सर्व काही धरून ठेवतं आणि फक्त तांबडा रंग परावर्तित करतं म्हणून ते लाल दिसतं. तर तांबडा रंग म्हणजे ते काही लाल आहे म्हणून नाही, अर्थात लाल रंग म्हणजे ते वास्तविक लाल नाही आहे. कळतं का तुम्हाला? होय, काहीतरी तांबडे ते लाल आहे म्हणून नाही, कारण त्याला लाल नकोय म्हणूनच ते लाल दिसतं. तर जे काही तुम्ही टाकून देता तोच तुमचा गुण असतो जगात सुद्धा, नाही का? तर देवीचा रंग लाल आहे कारण ती लाल रंग देते. लाल म्हणजे जर तुम्ही जंगलात चालत असाल सगळं काही हिरवंय, पण कुठेतरी लाल रंगाचा एक ठिपका असेल, एक लाल फूल फुललेलं असेल, ते तुमचं लक्ष वेधून घेतं. कारण तुमच्या आकलनात लाल रंग सगळ्या रंगांमध्ये सर्वात उत्साही आहे. इतर सगळे रंग सुंदर, छान आणि आकर्षक असतीलही, पण लाल मात्र अतिशय उत्साही आहे. कुंकू तुम्ही समजावून घ्यायला हवं. या संदर्भात महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक हळद आहे, अर्थात जर ते योग्यरित्या तयार केलं असेल तर. जर तुम्ही देवीचं कुंकू घेतलात तर तो हळदीपासून बनवलेला आहे, जर तुम्ही तो इतर कुठून घेतलात तर ती केमिकल पावडर आहे. स्वतःला जर केमिकल पावडरने विषबाधा करायची असेल तर ते वापरायला काही हरकत नाही. हळदीचे अभूतपूर्व फायदे आहेत. तर हळद वापरण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे. हळद आणि लिंबू एकत्र मिसळा आणि ते खूप खूप फायदेशीर आहे. आणि मग रंग लाल होतो आणि ते समाजात एक प्रतीक म्हणून सुद्धा वापरलं जातं. सिम्बोलिझम इन द सोसायटी. जेव्हा एखादी स्त्री कुंकू लावते तर याचा अर्थ तिचं लग्न झालेलं आहे, म्हणजे तुम्ही तिच्याजवळ जाऊ शकत नाही. प्रामुख्यानं हे समाजात कोण काय आहे हे ओळखण्याचा एक सामाजिक मार्ग होता. हु इज हु इन द सोसायटी. आणि कुंकू लावण्याचे काही विशिष्ट आरोग्यदायी आणि इतर काही फायदे आहेत. हळद हा पिवळा रंग आहे आणि तुम्हाला तो तुमच्या डोक्यावर मुसोलिनीसारखा पिवळा रंग घालायचा नाहीये, म्हणून लाल चांगलं आहे. आणि हा देवीचा रंग सुद्धा आहे नेहमीच, फक्त इथं आश्रमातच नव्हे, सगळीकडे नेहमीच. म्हणून ते प्रतिकात्मक सुद्धा आहे की त्याचा एक पैलू असा आहे, प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू होईलच असं नाही, पण समाजाची अशी इच्छा होती, आपल्या संस्कृतीची अशी आकांक्षा होती. एकदा काय एखाद्या स्त्रीचं लग्न झालं की तिला देवी म्हटलं जायचं. मला आश्चर्य वाटलं की काही विमानांमध्ये इंडियन एअरलाइन्स, मला वाटतं इंडियन एअर, फक्त एअर इंडियामध्ये ते हे करतात, जेव्हा ते निवेदन करतात ते म्हणत असतात सज्जनो और देवियो. तुम्ही ऐकले का? नाही. हिंदीमध्ये जेव्हा ते निवेदन करतात ते पुरुषांना सज्जनो म्हणून संबोधतात, याचा अर्थ सद्ग्रस्त. ते महिलांना देवी म्हणून संबोधतात. हे सर्व सामान्य होतं समाजात. आमच्या कुटुंबात माझी आजी आणि इतरांना त्यांचा नवरा त्यांना नेहमीच देवी म्हणायचे, नेहमीच. हे समजण्यासाठी की तिच्यात एक दैवी तत्व आहे.